महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले रुजू झाल्यापासून त्यांची आक्रमकता अधिक तीव्रतेने आपल्याला जाणवायला लागली आहे. आता या आक्रमकतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होत आहे की महाविकास आघाडीमधली दरी जी आहे ती अधिक वाढत चालली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारण नाना पटोलेंची अनेक अशी वक्तव्ये आहेत ज्यामुळे महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांमध्ये मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. जर गेल्या काही दिवसातली त्यांची महत्वाची वक्तव्य पाहिली तर मग त्यामध्ये 2024 काँग्रेस हाच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष होईल, त्याच पद्धतीनं पुढच्या सगळ्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरतीच लढणार आहे, 2014 आम्हाला धोका मिळाला म्हणून आम्ही स्वबळावर लढणार आहे, आणि शरद पवारांच्या हातात महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल आहे, अशा पद्धतीची त्यांची अनेक वक्तव्य आहेत ज्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नाहीये का, हा प्रश्न फक्त भाजपला नाही तर जनसामान्यांना सुद्धा पडतो. आणि मग नाना पटोलेंची ही वक्तव्य जी आहेत ती बाहेर येत असतात. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही शीर्षक वाचलं असेल तर ते म्हणजे शरद पवारांच्या बारामतीवरती नाना पटोलेंचा आणि काँग्रेसचा सध्या डोळा आहे का, असं म्हणण्याचं कारण ते म्हणजे येत्या 29 जुलैला पवारांच्या बारामतीमध्ये अनेक ओबीसी नेत्यांचं एक महाआंदोलन महामोर्चा होतोय आणि तो पवारांच्या बारामतीतच का, असा प्रश्नही सध्या उपस्थित होतोय. नाना पटोलेंचा काँग्रेसचा काही प्लॅन आहे का, हाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मात्र त्याच्या आधी HW न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. तर मुख्य बातमी अशी आहे की येत्या 29 जुलैला बारामतीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आता या महामोर्चाला अनेक महत्वाचे ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. मग त्यामध्ये नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय. छगन भुजबळ, महादेव जानकर हे सुद्धा नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक घडामोडी घडतात. ओबीसी आरक्षणासंदर्भातला एम्पिरिकल डेटा केंद्राने द्यावा राज्याला किंवा राज्याला तो गोळा करण्याची परवानगी जी आहे ती रितसर मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करा किंवा पुढे ढकला ही सुद्धा महत्वाची मागणी होती. अखेर ती मागणी जी आहे ती मान्य झालेली पाहायला मिळते कारण निवडणुका तूर्तास तरी स्थगित करण्यात आल्या. मात्र ओबीसींचं जे आरक्षण आहे ते पुन्हा मिळवण्यासाठी अनेक ओबीसी नेते प्रयत्न करतात. याच पार्श्वभूमीवरती काही दिवसांपूर्वी लोणावळ्यामध्ये ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्यामध्ये सुद्धा अनेक महत्वाचे ओबीसी नेते उपस्थित होते. त्यानंतर आता हे जी ओबीसीचा महामोर्चा होतोय तो थेट बारामतीमध्ये होतोय. आता बारामतीच हे ठिकाण निवडण्याचं कारण काय, हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांचा, विशेष करून नाना पटोलेंचा रोग हा थेट राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शरद पवार यांच्यावरती असलेला पाहायला मिळतोय. अगदीच थोड्या दिवसांपूर्वी काँग्रेसचं एक कार्यकर्त्यांची जी बैठक आहे ती नाना पटोलेंनी लोणावळ्यात घेतलेली होती आणि त्या बैठकीमधली काही वक्तव्य जी आहेत ती थेट राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करणारी होती. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत असं थेट नाना पटोले म्हणालेले होते. इतकंच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवतात असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी त्या गोष्टीचा पलटवार केला की मी असं बोललोच नाही, माध्यमांनी अशा बातम्या दाखवल्या, तो भाग वेगळा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे ते असंही म्हणालेले होते की बारामतीमध्ये ओबीसी जे आहेत तो समाज मोठा आहे, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे आपला पुढचा ओबीसींचा मेळावा बारामतीमध्ये होतोय आणि ओबीसींवरती त्या ठिकाणी अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्यामुळे शत्रूच्या घरात आपल्याला घुसायचंय असं ते थेट म्हणाले होते. त्यामुळे त्यांचा बारामतीतला शत्रू कोण, हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाना पटोलेंची अनेक वक्तव्य वादग्रस्त झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलेले महाराष्ट्र प्रभारी काँग्रेसचे HK पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिघे जण शरद पवारांना भेटायला गेले. पवारांच्या भेटीमध्ये अशीही चर्चा झाली असं सांगण्यात येते की पवारांनी त्यांना थेट विचारलं की तुमचा स्वबळाचा नारा जो आहे तो कायम असणार आहे का, हे सगळं सोनिया गांधी यांनी तर नाना पटोलेंना सांगितलेलं नाहीये का. त्यामुळे पवारांच्या या चर्चांमधून त्यांची कुठेतरी काँग्रेसविषयीची नाराजी जी होती ती दिसून आली. या बैठकीला नाना पटोलेंना सुद्धा बोलवलेलं नव्हतं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की नाना पटोले विरुद्ध राष्ट्रवादी आणि शरद पवार हा वाद जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलाय, त्यावरती पडदा टाकण्याचा सुद्धा पटोले प्रयत्न करतात. कारण आज ते म्हणाले की शरद पवार हेच महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत, आम्ही बारामतीमध्ये जातोय त्याचा वेगळा अर्थ काढू नका, ओबीसी समाज मोठा आहे म्हणून आम्ही बारामतीमध्ये महामोर्चा घेतोय, ते तो काही केंद्रशासित प्रदेश नाही त्यामुळे त्याच्यावर कुणाची मक्तेदारी नाहीये हे सुद्धा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे आजवरच्या या सगळ्या घडामोडींनंतर आता नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, या काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी हा ओबीसीचा जो महामोर्चा आहे जो मेळावा आहे तो थेट बारामतीमध्ये घेतलाय, मुंबई पुणे अशा मोठमोठ्या शहरांमध्ये का घेतला नाही, थेट शरद पवारांच्या अंगणातच जाऊन या नेत्यांना आंदोलन का करायचं आहे तेही केंद्र सरकारच्या विरोधात,
त्यामुळे अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहतात. आगामी काळामध्ये ज्या महत्वाच्या निवडणुका येतील त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर बारामतीचं हे स्थान आहे ते निवडण्यात आलेलं नाही आहे ना. शरद पवारांच्या विशेष करून जे म्हटलं जातं की पवारांची बारामती, पवार घराण्याची बारामती, त्याच्यावरती सध्या काँग्रेसचा आणि नाना पटोलेंचा डोळा तर नाही आहे ना, हाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय. आता या सगळ्या प्रकरणावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि 29 जुलैच्या या महामोर्चामध्ये नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात, आता काँग्रेस नेते आगामी काळामध्ये या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती कशा पद्धतीनं वाटचाल करतात हे सुद्धा पाहावं लागेल. या मेळाव्याला कोण कोण येतं, भाजपचे नेते उपस्थित राहतात का, आणि या मेळाव्यानंतर ओबीसी आरक्षणाची जी वाटचाल आहे ती सुद्धा महाराष्ट्रात कशी होते हेही पाहावं लागेल. मात्र तुम्हाला काय वाटतं की खरंच काँग्रेस आणि नाना पटोले हे बारामतीवरती सध्या डोळा ठेवून आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.